सावधान, निवडणूक बंदोबस्तासाठी पॅरामिलिटरी फोर्स दाखल। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज चिकोडी शहरात सीमा सुरक्षा बल या निमलष्करी दलाचे जवान व पोलिसांकडून पथसंचलन करण्यात आले। सायंकाळी उपाच्या दरम्यान निवडणूक अधिकारी प्रांताधिकारी माधव गीते यांच्या नेतृत्वाखाली सीमा सुरक्षा बलचे असिस्टंट कमांडंट युद्धवीर नेगी व असिस्टंट कमांडंट राकेश शर्मा, चिकोडीचे DYSP बसवराज यलगार यांच्या उपस्थितीत पथसंचलन पार पडले। शहरातील बसस्थानकापासून सुरू होऊन KC रस्ता, नगर परिषद चौक, वाडा गल्ली, दत्त मंदिर, ओतारी गल्ली, जैन पेठ, खुद्दार गल्ली, सय्यद गल्ली, बसव सर्कल, समाज कल्याण खाते हॉस्टेलपर्यंत पथसंचलन करण्यात आले। यावेळी निवडणूक अधिकारी माधव गीते म्हणाले, निवडणूक प्रक्रिया शांततेत व्हावी यासाठी सीमा सुरक्षा बल या निमलष्करी दलाच्या 2 तुकड्या आल्या आहेत। यातील 1 तुकडी निपाणी व 1 तुकडी चिकोडी सदलगाम मतदारसंघात नेमण्यात आल्या आहेत। प्रत्येक तुकडीत 90 असे एकूण 180 जवान निमलष्करी दलाचे आहेत। आज शहरातील लोकांच्यात निवडणूक व मतदानाविषयी आत्मविश्वास निर्माण व्हावा व निर्भयपणे निवडणूक प्रक्रिया पार पाडावी यासाठी पथसंचलन काढल्याचे सांगितले। यावेळी चिकोडीचे CPI सोमशेखर जुटाळ, निपाणीचे CPI CB पाटील, PSI गिरीश, PSI सचिन कुमार दासरेड्डी, PSI राघवेंद्र यांच्यासह सीमा सुरक्षा बलाचे जवान व पोलीस खात्याचे कर्मचारी उपस्थित होते। चिक्कोडी सदलगा मतक्षेत्रदल्लि सेंट्रल प्यारामिलिटरि फोर्सस् अंत बंदिद्दारे SSP दवरु। सो ओंदु कंपनी बंदिदे इल्लि अराउंड 90-90 जन इद्दारे। सो अवरु एल्ल नम्म इलेक्षन् पीस्फुल् आगि होगबेकु, एल्ल एल्लि यावुदे तर प्राब्लम् आगबारदु, मत्ते ಎಲ್ಲ ಸರಿಯಾಗಿ ಆಗಬೇಕು, ಸರಿಯಾಗಿ ನಡೆಸಬೇಕು ಅಂತ. ಆ್ಯಂಡ್ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಏನು 34 ವಲ್ನರೇಬಲ್ ಪೋಲಿಂಗ್ ಸ್ಟೇಷನ್ಸ್, ಕ್ರಿಟಿಕಲ್ ಪೋಲಿಂಗ್ ಸ್ಟೇಷನ್ಸ್ ಇದ್ದಾವೆ, ಮತ್ತು ಬೇರೆ ಅದು 5 ಟೋಟಲ್ 42 ಇದ್ದಾವೆ. ಸೊ 6 ವಲ್ನರೇಬಲ್. ಸೊ ಅಲ್ಲಿ ಸ್ವಲ್ಪ ಜಾಸ್ತಿ ವಾಚ್ ಇಟ್ಕೊಂಡು ಅವರು ನೋಡ್ತಾರೆ. ಸೊ ನಾವು ಕೂಡ ಒಂದು ಇವತ್ತು ಒಂದು ಏರಿಯಾ ಡಾಮಿನೇಷನ್ ಎಕ್ಸರ್ಸೈಸ್ ಇಲ್ಲಿ ಚಿಕ್ಕೋಡಿಯಲ್ಲಿ ಮಾಡಿಸಿದ್ದೀವಿ. ಸೊ ಈ ಪ್ರಕಾರ ನಮ್ಮ ಏನು ಇಲೆಕ್ಷನ್ ಬರ್ತಾ ಇದೆ 10ನೇ ಮೇಗೆ. ಸೊ ಆ ಇಲೆಕ್ಷನ್ ತುಂಬ ಪೀಸ್ಫುಲ್ ಆಗಿ ಹೋಗಬೇಕು, ಪೀಸ್ಫುಲ್ ಆಗಿ ನಡೆಸಬೇಕು ಅಂತ ಎಲ್ಲ ಪ್ರಯತ್ನ ಇದೆ. ಮತ್ತು ನಮ್ಮ ಡಿಸ್ಟ್ರಿಕ್ಟ್ ಅಡ್ಮಿನಿಸ್ಟ್ರೇಷನು, ಮತ್ತು ಪೊಲೀಸ್ ಅಡ್ಮಿನಿಸ್ಟ್ರೇಷನು, ಮತ್ತು ಪ್ಯಾರಾಮಿಲಿಟ್ರಿ ಫೋರ್ಸಸ್ದಿಂದ ಕೂಡ ಎಲ್ಲರೂ ಜೊತೆಗೆ ನಾವು ಕೋಆಪ್ರೇಟ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಆ್ಯಂಡ್ ಇದು ಇದು ಈ ಇಲೆಕ್ಷನ್ ಮುಂದಿನ ಇಲೆಕ್ಷನ್ ತುಂಬ ಪೀಸ್ಫುಲ್ ಆಗಿ ಹೋಗಬೇಕು ಅಂತ ನಮ್ಮ ಪ್ರಯತ್ನ. ಎಷ್ಟು ಜನ ಬಂದಾರೆ ಸರ್ ಪ್ಯಾರಾಮಿಲಿಟರಿ ಫೋರ್ಸ್? ಎಷ್ಟು ಜನ? 90 ಜನ ಬಂದಿದ್ದಾರೆ. ಒಂದು ಕಂಪನಿ ಬಂದಿದೆ, 90 ಜನ ಬಂದಿದ್ದಾರೆ. ಚಿಕ್ಕೋಡಿಯಲ್ಲಿ ಒಂದು ಕಂಪನಿ ಬಂದಿದೆ, ಮತ್ತೆ ನಿಪ್ಪಾಣಿಯಲ್ಲಿ. ಇವತ್ತು ನಗರದಲ್ಲಿ ಏನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಸರ್? ನಗರದಲ್ಲಿ ಏರಿಯಾ ಡಾಮಿನೇಷನ್ ಎಕ್ಸರ್ಸೈಸ್ ಅಂತ ಇರುತ್ತೆ. ಸ್ವಲ್ಪ ಒಂದು ಜನರಿಗೆ ಕಾನ್ಫಿಡೆನ್ಸ್ ಬರಬೇಕು, ಈ ಇಲೆಕ್ಷನಲ್ಲಿ ಏನಾದರೂ ತೊಂದರೆ ಆಗಲ್ಲ ಅಂತ ಒಂದು ಕಾನ್ಫಿಡೆನ್ಸ್ ಬರಬೇಕು ಅಂತ ಏರಿಯಾ ಡಾಮಿನೇಷನ್ ಎಕ್ಸರ್ಸೈಸ್ ಮತ್ತು ರೂಟ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. और बाकी 6 जो पोलिंग स्टेशन है वो अति सूक्ष्म में बोल के थोड़ा सा, मतलब ऑलमोस्ट एवरीथिंग इज पीसफुल, बट वी हैव टू प्रिपेयर फॉर एवरी एडवर्सिटी. ठीक है, तो ऐसे करके मैं आपको गो टू सम ऑफ द पोलिंग स्टेशन, देयर वल्नरेबल एंड क्रिटिकल पोलिंग स्टेशन आर देयर. तो यहाँ पे जाएंगे हम कभी अभी जो टाइम आने वाले टाइम में, और पूरा एरिया का अक्वेंटेड होंगे, जो भी चीज़ें देख ये कर सकते हैं हर पॉइंट ऑफ व्यू से प्रॉपर प्लानिंग करके, जो कि हमें 10 तारीख को जब इलेक्शन होगा तब पूरा लगना चाहिए कि एक मॉडल टीम है यहाँ पे हमारे असेंबली कॉन्स्टिट्यूंसी में. पूरा पुलिस हो जाए, पैरामिलिट्री हो जाए, बाकी इलेक्शन मशीनरी हो जाए, सभी साथ में मिल के काम करेंगे. और आपको कोई भी दिक्कत हो गई, कोई भी प्रॉब्लम हो गई, मैंने इसी साहब को नंबर दिया है आप मेरा, तो कोई भी चीज़ के लिए कांटेक्ट कर सकते हो, आप उनसे बता दीजिए. तो कोई भी खाने का दिक्कत हो रहा होगा, कोई फ़ैन का हो रहा होगा, मेरे पास आए थे अभी जो 10वीं का परीक्षा चल रहा है अभी, तो उसके वजह से
और बेहतर आपको अच्छे जगह पे शिफ्ट कर देंगे प्रोबेबली। तो 5-6 दिन में हो जाएगा खत्म, 13 तारीख को खत्म हो जाएगा, तो वहाँ पे शिफ्ट कर देंगे आपको। और मतलब अगर आप चाहते हो तो ठीक है, और आपकी जो भी समस्या है वो हम सॉल्व करने का कोशिश करेंगे और पूरा करेंगे, ठीक है। मेरा ऑफिस इधर ही सामने ही है, जो बिल्डिंग दिख रहा है ना, ये यही बिल्डिंग है सब SDM ऑफिस। तो मैं बीच बीच में आके आपको मिलते रहूँगा पर्सनली, क्या चल रहा है, क्या क्या समस्या है, क्या नहीं, ठीक है। तो ऑल द बेस्ट और अच्छे से परफॉर्म कीजिए। पूरा सपोर्ट हमारा एडमिनिस्ट्रेशन का, डिस्ट्रिक्ट एडमिनिस्ट्रेशन का, पुलिस एडमिनिस्ट्रेशन का, सब आपके साथ है। और आपको भी हमें कोऑपरेट करके सब कोऑर्डिनेशन से हम काम करेंगे। हम जैसे हमारा साहब बोला है वैसे हम सभी लोग मिलजुल के इलेक्शन करेंगे। और आपको हमारा सशस्त्र सीमा बल है, आप एक्सटर्नल में रहते हैं, हम इंटरनल सीमा बल है हम भी एक तरफ। जैसे हम दोनों मिलके एक अच्छा तरीके से इलेक्शन पीसफुल मैनर में करने के लिए हमारा पूरा कोशिश करेंगे। थैंक यू।
ना वीडियो मत लिए। थैंक यू।